अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील दोन मुख्याध्यापक नियुक्तीचा वाद हा शांत होण्याऐवजी आता अधिकच चिघळत चालला आहे। काल सकाळी संचालक दिलीप महाजन आणि मुख्याध्यापक डी एस पाटील यांनी आपल्या हस्तकांकरवी मुख्याध्यापक कक्षाचे कुलूप तोडण्याचा प्रकार घडला। याचा जाब येथील पर्यवेक्षक एस एल सोनवणे यांनी विचारला असता सोनवणे यांना या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्कीही करण्यात आली। यामुळे सोनवणे यांनी संचालक दिलीप महाजन आणि मुख्याध्यापक डी एस पाटील यांच्या विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने या दोघांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट खालील गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। सकाळी 10:30 ते 11 दरम्यानची गोष्ट आहे। दिलीप महाजन, दिलीप विठ्ठल महाजन आणि डी एस पाटील, दीपेश रावण पाटील हे दोघं जण त्या ठिकाणी आले आणि मुख्याध्यापक कक्षाला जे कुलूप लावलेलं आहे, दोघं कुलूप ते कुलूप त्या ठिकाणी तोड त्या ठिकाणी तोडायला सुरुवात केली। त्यासाठी वाढवतरी माणूस त्यांनी आणलेला होता तिथे। तर त्या मला जेव्हा कळलं, मी माझ्या कक्षामध्ये बसलेलो होतो, मी बाहेर आलो, मी त्यांना सांगितलं, बचाव केला की तुम्ही कुलूप तोडू नका, संबंधित मुख्याध्यापक ज्या आल्यानंतर तुम्ही तो निर्णय घ्या काय करायचं। परंतु ते जे दिलीप विठ्ठल महाजन आहे ते मला विचारायला लागले, तुमचा काय संबंध आहे, तुम्ही काही बोलायचं नाही या ठिकाणी। मी पण त्यांना बोललो की तुम्ही या ठिकाणी तुमचा मी काही संबंध नाही, इथं आमचा मुख्याध्यापक कक्ष आहे, शाळेचा परिसर आहे। त्यामुळे मी मॅनेजमेंटचा माणूस आहे। म्हटलं तुम्ही जरी मॅनेजमेंटचे असले तर मॅनेजमेंटमध्ये तुमचा विषय मांडा, इथं आमच्याकडे कशाला दादागिरी करताय। तर अशा पद्धतीने म्हणजे मी बोलत असताना मी बाहेरकडे निघायला लागलो होतो। या ठिकाणी मला दिलीप विठ्ठल महाजन बोलले की तुझ्या अगोदर एक महाराला बिहार बोले सर, हा जो एक मुख्याध्यापक आहे त्या महाराला आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे, आता तू महार बाकी आहे आता आणि त्यासाठी तुझा आता आम्ही म्हणजे काटा काढतो, तुझा तुझी जी मस्ती ती जिरवतो। त्यानंतर डी एस पाटीलसुद्धा याच पद्धतीने बोलला आणि त्याने मला पकडलं आणि माझे म्हणजे पकडापकडीमध्ये माझ्या खिशातून पैसेही काढले, 1000 रुपये गेले माझे। अशा पद्धतीने हे डी एस पाटील आणि दिनकर आपलं दिलीप विठ्ठल महाजन हे खूप दादागिरी करतात। रोज दररोज त्यांचा काही नाही आम्हाला त्रास आहे इथं आणि त्यांच्या त्रासाला आम्ही कंटाळून गेलेलो आहे आणि शेवटी शालेय वातावरण गडूड होऊ नये म्हणून आम्ही शांत बसून होतो। रोज काही ना काही त्यांच्या मानगडी चालू आहे। तो डी एस पाटील खोट्यानाट्या केस करतो, मानगडी करतो आणि तिथं पोलीस स्टेशनला जातो आणि ते पोलीस आम्हालाच म्हणजे टार्गेट करतात, आम्हाला आमचा विचारातच घेत नाही। आता मी स्वतः केस दाखल केलेली आहे, तर आता मला न्याय मिळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा। आता जे कुलूप तोडलं गेलं त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही सांगितलं गेलं का? नाही, त्यांनी आता जे कुलूप लावलेलं आहे ते दोघं मुख्याध्यापकांचं आहे। आता रितसर या दिनकर श्रावण पाटील याची जी म्हणजे बदली आहे ती बदली याला केलेली आहे, मालदाबडीला तशी नोटीस समोर दालनावर लावलेली आहे। तो मनुष्य त्या ठिकाणी हजर होत नाही, संस्थेने त्याला बहुमताने ऑर्डर दिलेली आहे, संस्थेची ऑर्डर मानत नाही, परंतु अध्यक्ष जे आहेत ते मनमानी करतात आणि या ठिकाणी त्याला हजर होऊ देत नाही आणि अशा पद्धतीने अध्यक्ष आबाजी नाना पाटील हे या ठिकाणी त्यांना सामील आहेत की तुम्ही हजर होऊ नका। आता ही बहु संस्थेने जी ऑर्डर दिलेली आहे ती बहुमताची ऑर्डर आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, ती ऑर्डरचं ते पालन करत नाही आणि उलट या ठिकाणी थांबून या ठिकाणची शांतता आणि सुव्यवस्था स्वतः बिघडवत आहे आणि त्याला या ठिकाणी सहकार्य म्हणजे शासनातर्फे होते असं आम्हाला वाटतंय। दरम्यान झालेल्या वादाची चौकशी करण्यासाठी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोड हे उपस्थित असताना नेमके याच वेळेत काही लोकांनी लिपिक कार्यालयाचे कुलूप सुद्धा तोडले। यामुळे कुलूप तोडण्याचा आदेश डीवायएसपी केशव पातोड यांनी तर दिला नाही ना असा गैरसमज या ठिकाणी निर्माण झाला होता। परंतु आपण कोणालाही कुलूप तोडण्याचा आदेश दिलेला नव्हता असा खुलासा त्यांनी केला आहे। या घटनेची तक्रार आपण पोलिसात सुद्धा करू शकतात असे त्यांनी सचिव सुरेश धारीवाल यांना सांगितले आहे। आज सकाळी या शैक्षणिक वादाची चौकशी करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर हे सुद्धा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आले होते। या चौकशी अंती त्यांनी बी आर वले या मुख्याध्यापकांच्या बदली आदेशासाठी त्यांचा रुजू रिपोर्ट नसल्यामुळे तूर्त तरी डी एस पाटील हेच मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहतील असा लेखी खुलासा दिलेला आहे।
दरम्यान ही चौकशी सुरू असताना जामनेर पोलिसांनी अचानकपणे न्यू इंग्लिश स्कूल समोरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केल्यामुळे या परिसरात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.